नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव साळवी प्रयास ही पाठशाळेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण जर तुम्ही बघत असाल की आज सकाळी एमपीएससी ने आपल्याला जी लोक म्हणजे आपले जे विद्यार्थी मित्र होते जे खूप वाट पाहत होते की जे ऍडव्हर्टाइज येईल आणि त्यामध्ये खूप सारे जागा असतील आणि तो क्षण आलेला आहे. तुम्ही बघू शकता की जे एमपीएससी ने आहे त्यांच्या वेबसाईटवर ऍड पोस्ट केलेली आहे, ऍड टाकलेली आहे. 342 जागांची ही भरती आहे. त्याच्यामध्ये काही जागा ऍडही होतील पण त्याची अपेक्षा न धरता तुम्ही या 342 साठी मी कसा लढू शकतो, या 342 मध्ये मी कशी पोस्ट काढू शकतो याचा विचार करावा. ठीक आहे, या 342 मध्ये या व्यतिरिक्त अजून एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आहे यामध्ये डेप्युटी कलेक्टरची 40 पद आहेत. ही 40 पद म्हणजे आतापर्यंत जी एक मी मोठी ऍडव्हर्टाइज समजतो की जी आतापर्यंत आलेली आहे. 40 पदांबरोबर तुम्ही बघाल की डीवायएसपीच्या ज्या आहेत त्या 34 जागा आहेत. 34 जागा म्हणजे खूप खाल्या 34 डीवायएसपीच्या जागा आहेत. आता याबरोबर तुम्ही जर विचार केला की आत्ता म्हणजे 2019 ची ऍड आहे, 2018 जी ऍड होती त्यामध्ये ज्या जागा होत्या 2017 मध्ये 350 नंतर ज्या होत्या त्या 116. ठीक आहे, आणि आता असलेल्या या जागा म्हणजे 342. तर 342 जागा म्हणजे खूप झाल्या, त्याच्यामध्ये ऍड होतील का नाही होतील ही सगळी पुढची गोष्ट. पण या व्यतिरिक्त 40 डीसी, 34 डीवायएसपी, त्याच्यानंतर 177 तहसीलदार आणि नायब तहसीलदारच्या 113 जागा. म्हणजे तुम्ही जर बघू शकता या ज्या एवढा मोठा लॉट आहे म्हणजे ह्या सगळ्यांवरून तुम्ही 342 जागांसाठी कसं प्रिपेअर करता येईल. आपल्याकडे 2 महिने आहेत, 68 दिवस आहेत, त्यापैकी 60 दिवसात तुमचा बऱ्यापैकी रिव्हिजन होऊन अभ्यासही होऊ शकतो. तर लवकरात लवकर रिव्हिजनला लागा, लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जे काही आहे जे विषय आहे ते पटापट करून वाटलंच तर करंट अफेअर्स वर जे प्रिव्हियस 1 इयर्सचा पूर्ण जो आहे तो त्याची रिव्हिजन करा. नवीन काही वाचता येतं ते सुद्धा वाचू शकता, कारण 60 दिवस आहेत म्हणजे खूप सारा वेळ आपल्याकडे आहे. 31 डिसेंबर फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे. जो काही फॉर्म भरून फॉर्म भरण्यामध्ये जास्त वेळ न घालवता अभ्यासाला किती वेळ देता येईल आणि डिस्कशन यावर जास्त करू नका की किती जागा आहेत, किती कसं करायचं. थेट अभ्यासाला लागा आणि जेवढं काही करता येईल, जेवढा जोर लावता येईल आणि अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा. मेन्सचा अभ्यास असेल, जी काही शेड्यूल असेल ते आपण नंतर त्यावर बोलूच. सध्यासाठी प्रीचा सिलेबस बघता तुम्ही यावर विचार करून जास्तीत जास्त जोर लावून अभ्यास करावा हीच विनंती आहे. तर धन्यवाद सगळ्यांना.